नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभर मध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, रोस, बांदा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यत आहे. रामघाट, चांदगड, आंबोली या ठिकाणी जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो. मोठा बदल बघायला मिळत आहे. कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या ठिकाणी जोर कमी राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. देगरला, पदगाव, कडगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. कणकवली आणि कुणकेश्वरकडे जोर कमी राहील. हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो. पोंडा, राधानगरी, गगनबावडा, खारीपतन या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, रायपतन या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. पुरंगड, लांजा या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या ठिकाणी जोर कमी राहील, मात्र पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच संगमेश्वर, माखजन, कोयना, पाटण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. हेदवी, गुहागर, मागतामणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. सानवाडा, श्रीशिंगे, अरळ, अवळे, सौराट, होसूरपोट, चांगदेव सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा. चिपळूण, लोटे, खेड, दागाव, दाधोल या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे आज दिवसभरामध्ये. दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडणगड, पोलादपूर, महाबळेश्वर, घोगरे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. महाड, वरंद, कोरेगाव तसेच श्रीवर्धन, देवेघर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. ताला, इंदापूर, जितेला, वसा, शिरगाव, सुधागड, रोहा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा. मुरुड, जंजिरा, काशीद, नागोठाणा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे. रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. शिरावली, खोपली, कुसर, कर्जत, नेरळ, पेठ सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पनवेल, नवी मुंबई, मुंबई हलक्या मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी देखील होऊ शकतो. वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, मेरा भयंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये पालघर जिल्ह्याकडे पाऊस जोर कमी राहील. वसविरार, उंबरपाडा, पिलवी तसेच गोदमल, सफाले, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासकुड अंशतः ढगाळ वातावरण, काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे. एकंदरीत बघितलं असता किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये आज पाऊस शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला आज पाऊस शक्यता आहे. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी हा जो काही परिसर आहे, वाडा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. मुंडेगाव, इगतपुरी, आंबेवाडी, वशाला, खर्डी, सम्राट, कोठारी तसंच या ठिकाणी मोखाडा, जवाहर, हिरापाडा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. परळी, वाडा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही, मात्र अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पुणे जिल्ह्याकडे देखील पाऊस शक्यत आहे. पुणेमध्ये बघितलं असता पुणे, चाकण, मनसर, जुन्नूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. सासवड, लोणद, फलटण, बारामतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो अधूनमधून हलक्या सरी. सातारा जिल्ह्याकडे देखील पाऊस शक्यत आहे. दिवसभरामध्ये मेधा, ओसरपोट, सावराट, अरळ, शिशिंगा, वडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. कोरेगाव, रहिमतपूर, अणुधाव, वळूच, कठावणी, दाल, देवडी, मोला, द्राकी, देवरा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी बरड, शिंगणापूर, माळशिरस हा जो काही लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये दहीवाडी, मसवड या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. सोलापूरच्या काही भागामध्ये आणि सांगलीकडे देखील पावसाची शक्यता आहे. सांगली, कुरुंदवड, कुळाची, अथणी, तासगाव, विटा, मायणी या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. पूर्व भागाकडे काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, ज्योतिबैल, कोडोली, किन्नी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर, कोखरूड, मलकापूर, परोळा, संगरूळ, इसपुरली, कागल, जैनवाडी, मुरगुड, बिद्री, टिपाणी, कापसी, गारगुटी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो.
तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघितलं असतं आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये होतं कोडीस राहील. छत्रपती, संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणी आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. लातूरकडे मात्र अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील, जोर कमी राहील. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पूर्व भागाकडे परभणी, नांदेड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही. हिंगोलीकडे देखील वातावरण कोरडे राहील. आणि विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अकोलाकडे देखील वातावरण कोरडेच राहील. तसेच या ठिकाणी बघू शकता अकोला, बुलढाणाकडे बघितलं असता बुलढाणाकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. आणि वाशिममध्ये देखील वातावरण कोरडे राहील बऱ्याच भागामध्ये. आणि खान्देशामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार आज पावसाची शक्यता फार काही नाही. जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अहमदनगर जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये काही भागांमध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.